महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत योग्य असं मला वाटतं. मुळातच या सरकारची स्थापना झाल्यापासून या सरकारमध्ये आपसामध्ये कुठेही कॉमन एजेंडाचा उपयोग नाही, त्यांच्याकडे दूरदृष्टीच नाही, काय करावं हे त्यांना सुचत नाही. ज्याला जसं वाटलं तसं तो काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. तिन्ही पक्ष एकमेकाकडे जाण्याचा प्रयत्न कधीच करत नाही, तर सरकार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणि त्यातून काल माननीय बाळासाहेब थोरात प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माननीय अशोकजी चव्हाण माजी मुख्यमंत्री जे या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. आणि आता तर दस्तूर खुद्द राष्ट्रीय नेते काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देखील दोनदा त्याचा उल्लेख केला की या सरकारमध्ये आमचं कोणी ऐकत नाही. त्यामुळे हे सरकार महाविकास आघाडी या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सपशेल फेल ठरलेलं आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात योजना नाही, या महाराष्ट्राला उभा करतो उभा करतो उभा करतो असं म्हणतात. मी माझा महाराष्ट्र उभा करेन. अरे परंतु जो महाराष्ट्र मागच्या सरकारनं उभा केला आहे तो किमान झोपवू नका, एवढंच त्यांना आम्हाला सांगायचं आहे. हे सरकार या महाराष्ट्राच्या हिताचं नाही. आणि काल परवा माननीय मुख्यमंत्री माजी देवेंद्र फडणवीस यांनी नकाशा दाखवला की यांनी खुद्द CM कॅबिनमध्ये त्यांच्या मागचा महाराष्ट्राचं चित्र नकाशा हाच उलटा लावला होता. त्यामुळे या सरकारला शेवटी या महाराष्ट्रावर करायचं काय आहे हेच देखील समजत नाही. त्यामुळे हे महाराष्ट्राच्या हितातलं सरकार नाही. हे जे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं हे निर्माणाचं सरकार नाही, हे बिघाडीचं सरकार आहे, हे आघाडीचं सरकार या महाराष्ट्राला कुठेही पुढे नेणार नाही, ते याला निश्चित रूपानं अधोगतीकडे नेईल.